नमस्कार साथी, बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की मूर्तीनं दूध पिलं किंवा द्रव प्राशन केल्याची चमत्कार घडल्याच्या घटना बऱ्याच ठिकाणी येतात. खास करून या श्रावण महिन्यामध्ये या घटना बऱ्याच आजकाल घडायला लागलेल्या आहेत. त्यामागचं साधं विज्ञान आपण समजून घेऊया. आपण हे बोट, दोन बोटाचं, हा म्हणजे गणपती किंवा मूर्तीची सोंड आहे आणि हे त्याचं पोट आहे असं लक्षात घ्या. आणि तुम्ही कोणताही चमचा भरून घेतला आणि या सोंडेला तुम्ही जवळ बघितलं तर जरा पहा की फक्त मी इथं टच करतोय, वरच्या बाजूला असं टेकवतोय चमचा, तर ते आपोआप पाणी या बोटामध्ये आपोआप जातंय. मी चमचा तिरका करत नाही. आणि हेच तत्व त्या दूध पिण्यामागचं शास्त्रीय कारण आहे. पाण्याच्या चमच्यामध्ये मी जे पाणी घेतलंय त्याचा दवबिंदूचा आकारच्या वरच्या बाजूला द्रवावर एक प्रकारचा तणाव असतो, पृष्ठीय तणाव, त्याला इंग्लिशमध्ये सरफेस टेन्शन असं म्हणतात. आणि माझ्या बोटाच्या अंगठ्याच्या टोकावर कमी तणाव आहे, म्हणजे पाण्याच्या रेणूवर आतून जो दाब आहे त्यापेक्षा अंगठ्यावर कमी दाब आहे. आणि त्यामुळं हे पाणी फक्त या पृष्ठभागाला मी अंगठा लावल्याबरोबर बोटाकडे आकर्षित जाते आणि ते ओघळतंय बोटावरून. एवढंच यामागचं कारण आहे की पृष्ठीय तणावामुळेच हा प्रकार घडतो, बाकी कोणतंही याच्या मागचं कारण नाही. धन्यवाद.